विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. गणपती विसर्जन प्रसंगी विविध गणेश मंडळ व घरगुती गणपतीच्या निघणाऱ्या निर्माल्यामुळे अनेकदा प्रदूषण होते. मात्र याच निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्याचा अनोखा उपक्रम तिसगाव येथील एका गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गेल्या 10 दिवसांपासून विराजमान असलेल्या गणरायांना अनंत चतुर्थी निमित्त मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला आहे. ओ कोरोना काळात पहिल्यांदाच गणरायाचे विना मिरवणुकीद्वारे विसर्जन करण्यात आले. प्रत्येक वर्षी अनंत चतुर्थीला विविध गणेश मंडळाने तयार केलेले विविध देखावे तसेच गणपती विसर्जन आतून पाण्यात टाकले जाणारे फुले फळे नारळ व तत्सम साहित्य यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर मात करण्यासाठी तिसगाव येथील क्रीडा गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कंपोस्ट खत करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. यासाठी या मंडळाने गावातील विविध गणेश मंडळ तसेच घरगुती गणपतीचे निर्माल्य जमा करून ते या मंडळाने यापूर्वी केलेलं वृक्षारोपण स्थळाजवळ मोठा खड्डा करून त्यात टाकले. त्यातून निर्माण होणारे कंपोस्ट खत वृक्षारोपण केलेल्या झाडांना देऊन वृक्ष संवर्धन करण्यात येणार आहे. या अनोख्या उपक्रमाचा अन्य गावातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी घ्यावा असे आवाहनही रणसंग्राम गणेश क्रीडा मंडळाने केले आहे. नमस्कार. आज आपण तिसगाव येथे रणसंग्राम गणेश क्रीडा मंडळातर्फे एक छोटासा उपक्रम राबवला आहे. त्यामध्ये आज आम्ही गावातील सर्व गणेश मूर्तीवरील जोडपण करून हार असतील, श्रीफळ असतील, प्रसाद असेल, म्हणजे फळं वगैरे सर्व आम्ही एकत्र जमा केले गावातील. त्यानंतर ते सर्व एकत्र करून गावामध्ये यापूर्वी जो रणसंग्राम मंडळातर्फे वृक्षारोपण करण्यात आला होता तिथं आम्ही त्या दोन्ही झाडाच्या अंतरामध्ये 2x2 गड्डा करून त्या गड्ड्यामध्ये सर्व एकत्र करण्यात आलं. त्याचा फायदा असा होतो की ते कंपोस्ट खत म्हणून आपला वापरण्यात येतं आणि आपण जे झाडाच्या दोन्ही झाडाच्या अंतरामध्ये जो ठेवले 2x2 गड्ड्यामध्ये तर त्यांनी झाडासाठी पूरक असा भरपूर फायदा होतो. आमचं मंडळ हेच येत होतं की आज आम्ही जी प्रक्रिया केली यानंतर भविष्यामध्ये पुढच्या वर्षी सर्व मंडळांनी किंवा प्रत्येक गावामध्ये त्यांनीही असा उपक्रम राबवून द्यावा यासाठी आम्ही हा मेसेज सर्वांना पाठवतो. धन्यवाद. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.